गणेश जयंती निमित्ताने अष्टविनायक महागणपती रांजणगावात भाविकांची रीघ लागली आहे। आज अथर्वशीर्षच्या सहस्त्र आवर्तनासह गणेश याग सारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। मंदिराचा गाभारा आकाश फुलांनी सजवला। रांजणगाव महागणपती ची मूर्ती जी आहे ती स्वयंभू मूर्ती आहे। भगवान शंकराने इथे तपश्चर्या करून महागणपतीला प्रकट केले व एक अतिमंत्र घेऊन त्रिपुरासुराचा वध केला आहे। त्रिपुरासुराला वरदान होतं की तो तीन पुराचा राजा होता व त्याला कोणीच मारू शकत नव्हतं, त्यामुळे भगवान शंकराने इथे तपश्चर्या करून महागणपतीला प्रकट करून त्रिपुरासुराचा वध केला। इथली ही महती आहे। महाग उत्सव आमचा गेली 4 दिवसापासून चालू आहे आणि या निमित्ताने भक्ती सगळेच भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत। सुसज्ज असं मंदिर सजवलं गेलं आहे आणि भाविकांच्या दर्शनाची सोयही उत्तम प्रकारे केली गेली आहे। या निमित्ताने जो गणेश जयंतीचा उत्सव आहे तो आम्ही एक धार्मिक कार्यक्रमात साजरा करतोय। मग अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने असतील, विविध भजनांचे भजनी मंडळाचे भजनाचे कार्यक्रम असतील आणि आजच्या सायंकाळी मुहूर्तावर चक्रांकित महाराजांचं आम्ही कीर्तन सगळ्या भाविकांसाठी आयोजित केलेलं आहे। एकंदर एकूणच सगळे धार्मिक कार्यक्रम आम्ही आज या गणेश जयंतीच्या मुहूर्तावर आयोजित केलेले आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे